राज्याच्या अनेक भागात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे विविध नद्यांना पूर आला आहे धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात धुवादार पाऊस झाल्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत राधानगरीसह वारणा धरणाच्या पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं चार हजार तीनशे शहाण्णव क्युसेसनं प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून दहा हजार चारशे शहाऐंशी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे तीस दरवाजे उघडले असून दोन हजार आठशे त्र्याहत्तर क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे तापी नदीपात्रात पाण्याची सातत्यानं आवक होत असल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ होते आहे त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक पिकांना तडाखा बसला आहे जिल्ह्यातल्या अकोला बाळापूर मूर्तिजापूर या तीन तालुक्यात संततधार पाऊस आणि नदीनाऱ्यांना आलेल्या पुरामुळे दहा हजार हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यानं दहा दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे यामुळे महान काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातलं हेटवणे धरण गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या पावसानं नव्वद टक्के भरलं आहे धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही मात्र भोगावते नदी किनाऱ्याजवळच्या ग्रामस्थांना काळजी घेण्याचं आवाहन प्रांत अधिकाऱ्यांनी केलं आहे या धरणातून वाशीसह नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचनाही देण्यात आली आहे